हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी श्वेता, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आहे. आणि आज मी अशा अवतारात इथे का आहे ते सांगते तुम्हाला. हे जे माझे हेअर्स आहेत ते खूप ग्रे झाले आहेत, रूट टचअप, ते आज मी करणार आहे. आणि आज ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी माझे स्वतःचे हेअर कलर रूट टचअप घरच्या घरी किंवा म्हणा सलॉनमध्ये कसं करायचं. माझं स्वतःचं सलॉन आहे आणि प्लीज, मागचं जरा मेस झालेलं आहे, सो प्लीज इग्नोर करा. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, आपले हेअर वॉश आधी करून घ्यायचं आहे. पहिला, हेअर कलर कधीही करताना आपले केस स्वच्छ हवेत. केसांवर डस्ट असेल, ऑइल असेल, तर हेअर कलर करून उपयोग नाही. पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत तर नाहीच. दुसरी गोष्ट, जर केस हेअर वॉश करून 4-5 दिवस झाले असतील आणि मग तुम्ही हेअर कलर करायला घेतलात, तर मग तो हेअर कलर टिकतही नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की हेअर कलर करण्यासाठी जर तुम्हाला हेअरकट वगैरे करायचा असेल तर तो आधीच करून घ्या आणि मग हेअर कलर करा. कारण कसं आहे, म्हणजे आपल्याला केस हँडलिंगला पण बरं पडतं. तर आता हेअर कलर मी वापरणार आहे डेव्हलपर, आणि असं ट्यूब येतं आणि असं डेव्हलपर येतं, अशा बॉटलमध्ये डेव्हलपर येतं. तर तुम्हाला कसं कन्व्हिनियंट पडतं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मार्केटमध्ये बरेचसे कलर अवेलेबल आहेत, लोकल प्रोडक्ट आहेत, ब्रँडेड आहेत, प्रोफेशनल आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते कलर, जे सूट होईल, जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तो हेअर कलर घ्या. आणि कलरमध्ये खूप शेड आहेत, ब्लॅक, ब्राऊन, डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन, नॅचरल ब्राऊन, बर्गंडी, गोल्डन, असे बरेचसे कलर आहेत. तुम्हाला जो योग्य वाटतो, सगळ्या कलर करण्याची पद्धत जवळपास सेम आहे. मी काय फार प्रोफेशनली शिकवत नाही आहे, शिकवते म्हणण्यापेक्षा मी फार प्रोफेशनली काही सांगत नाही आहे. मी जस्ट प्रत्येकाला हे करता यावं ह्या दृष्टीने सांगते. जे आजकाल हेअर कलर ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे, फॅशनचा तो एक भाग झालेला आहे. आपल्याला जसं हेअरकट असतं, आयब्रोज असतात, त्याप्रमाणे हेअर कलर इतकं नेसेसरी झालेलं आहे आजकाल तरी. ते वर्ष 25 असो, 30 असो किंवा 60 असो. सो आपण स्टार्ट करूयात. तर आधी माझ्या ह्या प्रोडक्टवर जे प्रमाण दिलेलं आहे, ज्या प्रमाणात ट्यूब आणि ज्या प्रमाणात डेव्हलपर, त्याचं जे प्रोपोर्शन दिलेलं आहे, त्या प्रोपोर्शनने मी आधी ते मिक्स करून घेते. याच्यामध्ये मला 1:1.5 असं दिलं. हे जे प्रोडक्ट आहे ह्याच्यावर इथे लिहिलेलं आहे, तुम्हाला उलटं दिसत असेल, बॅक दाखवलेलं असतं. 1:1 असतं, 1:1.5 असतं किंवा 1:2 पण असतं. म्हणजे एक युनिट जर आपण ट्यूब घेतलं तर 1.5 युनिट किंवा 2 युनिट किंवा 1 युनिट तुम्हाला डेव्हलपर घ्यायचं आहे, अंदाजे घ्यायचं आहे. असं फारसं काही फरक पडत नाही, पण अगदीच कमी किंवा अगदीच फार मोठं डिफरन्स ठेवायला नको आहे. तर त्याचे सेक्शनिंग कसे करायचे आणि स्वतःचं स्वतः लावून कसं घ्यायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर एवढं असं मी प्रमाण घेतलेलं आहे, अंदाज घेतलेला आहे. तर तो आता हे आधी छान मिक्स करून घेते. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, बघू शकतो आहे अशा प्रकारे. आता आपल्याला सेक्शन करायचे. पहिला तर सेंटर पार्टीशन, समोरचे केस आणि मागचे केस वेगळे करायचे. रूट टचअप आहे, सो माझे इथे सगळ्यात जास्त पांढरे केस आहे, म्हणून मी पहिल्यांदा इथे लावणार आहे. फर्स्ट माझं पहिलं जो ब्रश जाईल तो इथे जाईल. इकडे कमी आहे, सो इथे मी नंतर लावेन. आणि म्हणजे लावत येईन आणि टायमिंग बघून घ्यायचं आहे. आत्ता 4-5 मिनिट कमी आहे. हे 30 ते 45 मिनटं ठेवायचं आहे. 30 मिनिटापासून ते 45 मिनटापर्यंत तुम्ही ठेवू शकता. 10-15 मिनिट इकडं तिकडं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम, कसा फरक पडत नाही आहे.
इकडचे केसांना ह्या बाजूने, इकडचे केसांना ह्या बाजूने, आणि कंपल्सरी कोंब करायचं, म्हणजे ते इव्हनली डिस्ट्रीब्यूट होतं, इव्हनली स्प्रेड होतं. आता त्याच्या बाजूचा सेक्शन घ्यायचा, इकडचा हा सेक्शन घ्यायचा. सो बघत आहे की इकडे बऱ्यापैकी आहे कलर. पहिल्या वेळेस प्रत्येकाला जमेलच असं नाही, प्रॅक्टिस पूर्णच येत आहे, प्रॅक्टिस करायला लागेल थोडीशी तुम्हाला. प्रत्येक ब्रँडचं कलर मिक्स करायची पद्धत वेगवेगळी असते, तर त्यातलं ते आधी माहीत करून घ्या आणि मगच तुम्ही हेअर कलर करून घ्या. नवीन कलर किंवा नवीन प्रोडक्ट यूज करण्याच्या अगोदर पॅच टेस्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या कलरची ॲलर्जी वगैरे आहे की नाही हे चेक करून. कारण हेअर कलर करण्यामध्ये थोडीशी पण चूक झाली तर केसांवर तर परिणाम होतोच होतो, डोळ्यांवर पण परिणाम होतो. सो हे सगळे प्रिकॉशन्स घेऊन तुम्ही करा. मी फक्त तुम्हाला पद्धत दाखवती आहे, प्रोडक्ट चूज करताना तुम्ही विचार करून चूज करायचा आहे. आणि माझे जे हे प्रोडक्ट आहेत ते प्रोफेशनल प्रोडक्ट आहेत, जे सलॉनमध्ये जे यूज होतात ना ते प्रोडक्ट आहेत. मला इथे जास्त इथे ग्रे हेअर कमी आहेत, म्हणजे जवळपास नाहीच आहेत, फक्त मी थोडंसं जास्त अंतर किंवा मोठी बट घेऊन फक्त त्याचं कलर इव्हन येण्यासाठी मी फक्त अप्लाय करते. कारण कलरमध्ये फरक दिसू नये, केसांमध्ये फरक दिसू नये म्हणून. आता ही बाजू भरायची. शक्यतो कुठलाही कलर लावताना शक्यतो ब्रशनेच लावावं. ते हल्ली निघालेत ना शॅम्पू हेअर कलर, ते खूप रनी असतात, म्हणजे त्यांच्यात इन्स्ट्रक्शन सांगतं की असं घ्या, असं करून असं लावा वगैरे, पण तितकं इझी नाही आहे ते लावणं. ते खूप वेस्ट जातं,
कपड्यांवर पडतो आणि इव्हनली लागत नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळं तो जो ते जरी हेअर कलर लावायचं असलं तर तुम्ही ते एका बाउलमध्ये काढा, व्यवस्थित त्याला मिक्स करा आणि ब्रशनेच लावा, म्हणजे जेणेकरून इव्हनली लागतं आणि तुमचं प्रोडक्ट वाया जाणार नाही. कारण काय असतं, बऱ्याचदा क्लायंट सोबत आणतात कलर, आम्हाला हे लावून द्या म्हणून. मी फक्त लावून देत असते त्यांना. काही क्लायंट म्हणतात की तुमच्याकडचा कलर लावा, काही क्लायंट म्हणतात की आम्ही कलर आणतो तुम्ही लावून द्या. सो माझ्याकडे अशा प्रकारचे पण क्लायंट असतात, काय करायचं, लाईन असे. कारण मग त्यांना जो प्रोडक्ट सूट होतो तोच लावला तरी उत्तम आहे. सॉरी, हेअर ग्लोव्ज घालायला पाहिजे होते, मी नाही घातलेत. आत्ता केसांना टच करताना मला आत्ता जाणवलं मी ग्लोव्ज नाही घातलेत. कंपल्सरी ग्लोव्ज घालायचं. सो आपलं समोरचं लावून झालेलं आहे. आता मागचं लावायचं आहे. समोरचं तर कोणालाही इझिली लावून घेता येतं, पण मागचं लावायला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्यावर आपण कसं सोल्युशन काढलं आहे ते बघूया. हे जे कलर आहेत ते लावून झालेलं आहेत माझं इथपर्यंत. तर हे मी टाय करून ठेवते. तुम्हाला फक्त समोरच पाहिजे असेल तर इतकंच लावून सुद्धा ठेवू शकता तुम्ही. मागे गेस हेअर व्हाईट नसतील तर लावायची गरज नाही. तर हे मागून हे असं दिसतं. आता ह्याचे सेक्शन कसे करायचे, एक तर मिडल पार्टिशन करायचं, मला माहिती नाही माझे मागे केस पांढरे आहेत की नाही ते, तरीसुद्धा आपल्या ह्या हाताने टच करून बघायचं की पार्टिशन कुठे आहे, त्या पार्टिशनवर आपल्याला हेअर कलर करायचं. ब्रशमध्ये कलर व्यवस्थित घ्यायचा, कमी जास्त नाही घ्यायचं. ब्रशमध्ये इव्हनली कलर आला पाहिजे. मी काय केलं, स्काल्पला म्हणजे जिथं पार्टिशन आहे त्या स्काल्पवर कलर लावलं, म्हणजे मला जाणवलं की कलर लागलं आहे. सो ही एक ट्रिक होती, म्हणजे मी पहिल्यांदा ट्राय करते. म्हणजे मला आता म्हणजे सुचलं की मागचं कलर कसं लावायचं, म्हणून मी लगेच व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. आणि आता इथे आपला कलर लावून झालेला आहे त्याच्या बाजूला.
बोटाने थोडस स्प्रेड केलेलं आहे। इकडची बाजू झालेली आहे। मी म्हणत नाही की फार परफेक्टली येईल, पण 90% तरी कवर होईल, कारण आपण पार्टिशन करूनच लावतोय, त्याच्यामुळं काही सुटण्याचा चान्स नाही आहे। पार्टिशन व्यवस्थित झालेलं नाही। खूपशा अशा आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना हेअर कलरची खूप गरज असते, पण कसं लावायचं कळत नाही, आणि सलॉनमध्ये हेअर कलरचे रेट खूप जास्त आहेत। सो आपल्या प्रोडक्ट आणून आपण कसं लावायचं हे ते विचार करत असतील। समोरचं तर कोणी लावून कोणालाही प्रत्येकाला लावता येतं, पण मागचं लावायचा प्रॉब्लेम होतो। सो मी प्रयत्न केला आहे तुमचं हे प्रॉब्लेम फेस कोणाला होत असतील तर, आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा मी थोडासा प्रयत्न केलेला आहे। सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 एक लाईक करा। आता काय करणार आहे मी, सगळीकडे कोंब करून घेणार आहे। सगळीकडे आता आपलं हेअर कलर करून झालेलं आहे। आता वाजले 4:10, हार्डली 15 मिनटं लागलेली आहेत मला हेअर कलर करण्यासाठी पूर्ण रुट्टच। आता हे ठेवणार आहे मी 1 तास 45 मिनटं, आणि बरोबर 5 वाजता मी धुवायला जाणार आहे। आणि धुतल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे सगळीकडे झालेत की नाही झालेत। आता हे काय करून घेऊ, आणि हेअर कलर केल्याच्या नंतर कधीही कंडिशनर कंपल्सरी लावायचं,
म्हणजे आपले जे क्युटिकल्स होतात असतात ओपन असतात ते बंद होतात आणि आपले हेअर कलर जास्त टिकायला मदत होते. सो आता मी हे धुतल्याच्यानंतर परत तुमच्याशी तुम्हाला भेटते. आता मी थोडं पॉज घेते. तर तुम्ही पाहिलेलं आहे की स्वतःचे स्वतः हेअर कलर कसा करायचा. मागची बाजू, समोरची बाजू कवर करणं खूप इजी आहे, पण मागची बाजू कवर करायला प्रॉब्लेम होतो. सो आज मी थोडंसं प्रयत्न केलेला आहे, थोडंसं तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्वतःचं स्वतःचं हेअर कलर कसं करावं. आता हेअर कलर करून झाल्याच्यानंतर कंपल्सरी कंडिशनर लावायचं. जर शक्य झालं तर हेअर स्पा करून घ्यायचा, म्हणजे आपला कलर चांगला टिकतो. तर व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.